आपलं करते ते यादव भिली काम करते माता घ्या ना दोन दोन संस्था नमस्कार, माझं नाव शिवा लामतारे, राहणार मारखेड तालुका जिल्हा नांदेड। यामध्ये मी गौरीशंकर स्वयंसहायता समूहाचे सदस्य आहे आणि ग्रामीण स्वरोजगार स्वयंसहायतामध्ये मी विशेषज्ञ म्हणून कार्य करते। आम्ही स्वतःच्या बचत गटामार्फत ऑफिस फाईल बनवतो आणि शॉपिंग बॅग, मेडिकल पाऊच असे वेगवेगळे उत्पादन बनवून विकतो आणि त्यामधून आम्ही स्वतःचा रोजगार स्वतः मिळवतो आणि इतर आमच्या समूहातील 48 बायकांना आम्ही स्वरोजगार दिलेला आहे। आम्ही वेगवेगळे उत्पादनं बनवतो आणि जिथे जिथे स्टॉल लागतात तिथे स्टॉल लावून आम्ही काहीतरी वेगळा रोजगार बनतो। सुरुवातीला महिला चूल आणि मूल इतक्यातच मर्यादित होत्या, पण आता बचत गटामार्फत किंवा वेगवेगळ्या योजनेच्या मार्फत महिला बाहेर निघाल्यात आणि वेगवेगळा रोजगार कमवून आज पुरुषाच्या बरोबरीला महिला आपला रोजगार कमवत आहेत आणि आपलं योगदान देत आहेत। नमस्कार, मी अश्विनी तुकाराम कंबर्डे, राहणार विष्णुपुरी तालुका जिल्हा नांदेड आणि माझ्या स्वसहाय्यता समूहाचं नाव आहे समृद्धी स्वसहाय्यता समूह। मी त्यामध्ये अध्यक्ष आहे आणि माझा व्यवसाय पापड लोणचे शेवया आहे। त्यामध्ये आम्ही सर्व पॅकिंग वगैरे सामान तयार करून स्टॉल लावतो, घरगुती सुद्धा देतो, विकतो सुद्धा आणि बनवून सुद्धा देतो बाहेर मागितल्यावर। आणि आता आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या परिषदेचे स्टॉल लावलेले आहे आणि काय प्रॉडक्ट आहेत तुमचे? पापड लोणचे शेवया हे आम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे आणि यामध्ये आमची थोडी प्रगती चालू आहे आणि स्वयंरोजगार निर्मिती सुद्धा चालू आहे याच्यामध्ये आमची या निमित्ताने। आणि मी याच्यातून सांगू शकते की महिला सुद्धा कुठे कमी पडणार नाही, पुरुषांच्या बरोबरीने उभे राहतील आणि व्यवसाय चांगला करतील पण आणि त्या आपल्या आपल्या स्वयंरोजगार निर्मिती सुद्धा करतील। नमस्कार, माझं नाव सारिका मारो, राहणार शेगाव धानोरा तालुका लोहा जिल्हा नांदेड। आम्ही रेशीम उद्योग करता, शेती, रेशीम उद्योग, दुग्ध व्यवसाय यामध्ये आमच्या इथं 12 महिला आहेत। महिला ही कधी कमी पडणार नाही। गडी माझी आणि महिला पुरी हे सक्षम झालेलं आहे। रेशीम उद्योगामध्ये आम्हाला खूप चांगलं उत्पन्न मिळते आणि आम्ही आम्हाला स्वतः होईना गेलं तर आम्ही 4 बायका लावता गटातल्या पूर्ण महिला आहे काय उद्योग करणार, त्यांना उद्योग नाही त्यांना उद्योग करायला शिकवता। तुला काही येतात शेतीबद्दल काही सांगा? नमस्कार, माझं नाव कमल मारुती गटाचे, माझ्या समूहाचं नाव संगमेश्वरी महिला स्वयंसहायता समूह। आमच्या आमच्या समूहामध्ये 12 महिला आहेत, त्यामध्ये एकही महिला आमची अशी अनपड नाही की सगळ्या सक्षम झालेल्या आहेत आणि सगळ्या साक्षर आहेत। त्याच्यामध्ये आम्ही दुग्ध व्यवसाय,
तसेच फुलशेती रेशीम उद्योग यामध्ये आमच्या गावामध्ये सर्व महिलांच्या आमच्या गटामध्ये विकास झालेला आहे. आणि जर आम्हाला या 12 महिलांना जर ते जमत नसेल तर आम्ही दुसऱ्या 2-4 महिला लावून त्याचं उत्पन्न काढून आम्हाला त्यांच्यामध्ये खूप फायदा होतो. नमस्कार. महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. आज आपण आलो आहोत जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी महिला दिनानिमित्त एक स्वयंसहायता बचत गटांच्या स्टॉलचं या ठिकाणी शिवमंडळाच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. तर आपण या प्रसंगी आज भेट घेणार आहोत हुमेरा महिला स्वयंसहायता समूह मसाला उद्योग यांची. तर आपण त्यांच्याशी काही चर्चाही करणार आहोत. त्या बचत नमस्कार. माझं नाव शमीम सुलतान अन्सार खान. मी राहणार वाजेगाव तालुका जिल्हा नांदेड. माझ्या समूहाचे नाव हुमेरा महिला स्वयंसहायता समूह. त्याच्यात मी सदस्य आहे. तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत मी ICRP या पदावर नियुक्त आहे. माझं मसाल्याचं उद्योग आहे. तर आम्ही महिला जागतिक दिनानिमित्त आम्हाला जिल्ह्यातर्फे स्टॉल लावण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसापासून आम्ही स्टॉल लावत आहे. तर आमचा चांगला उद्योग चालू आहे आणि आम्हाला बेनिफिट पण चांगला भेटत. तरी सर्व अभियान आणि मॅडम यांचा सर्वांचा धन्यवाद की आम्हाला इथं संधी मिळाली. तर आपण दुसऱ्या महिला बचत गटाची भेट घेणार आहोत. दुसरा आहे भाग्यश्री स्वयंसहायता महिला समूह बोरगाव तेलंग तालुका जिल्हा नांदेड. त्यांच्या एक मेंबर आहेत. नमस्कार. माझे नाव संगीता सुरेश कांबळे. राहणार बोरगाव तालुका जिल्हा नांदेड. माझ्या समूहाचे नाव भाग्यश्री महिला स्वयंसहायता समूह. त्यात मी सदस्य आहे. तसेच मी सदस्य असल्यामुळे आपल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अंतर्गत आम्ही जर इथे समूहामध्ये असल्यामुळे 2 दिवस सरांनी आमच्या स्टॉल लावलेला आहे. आम्ही आम्हाला हे ना ग्रामीण खाद्य ग्रामीण लघु ग्रामीण उद्योग म्हणजे ट्रेनिंग झालेली आहे. त्याच्यामुळं त्यामार्फत आम्हाला मोफत प्रशिक्षण देऊन आणि मोफत मशीन दिलेले आहेत अगरबत्ती बनवण्याच्या. आम्ही हे ना कच्चा माल आणून घरी अगरबत्त्या बनवत आहेत. एका दिवसामध्ये म्हणजे 4-5 तासामध्ये 1000 तर येतच बनवतो 1000. आणि नंतर हे बनवून आम्ही सुकवतो अगरबत्ती. सुकवून नंतर आम्ही सुकवल्यानंतर परफ्यूम बनवतो. म्हणजे वेगवेगळ्या सेंटचे मोगरा गुलाब आणि चंदन असे सेंट बनवल्यानंतर आम्ही वेगवेगळे परफ्यूम बनवून बॉक्स बनवून त्याच्यामध्ये भरतो. आणि जसं आज आम्हाला सरनं संधी दिली आमच्या उद्योग जे आम्ही करत आहे जे आमच्यामध्ये कला आहे आम्ही या समूहामार्फत आम्ही बाहेर आल्या स्वतःच्या स्वावलंबी झाल्या. इथं आता आम्हाला इथं इतकं आल्यानंतर आम्ही समूहामध्ये आम्हाला समजलं की आम्हाला आम्ही स्वतः काहीतरी करू शकता. म्हणजे घरामध्ये चुलबुल न राहता चुलबुल न सांभाळता आम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आला की सर आम्ही ही स्वतः काही करू शकतो. धन्यवाद. थँक्यू. जर खरंच कोणी जर स्वयंसहाय्य बनवलं असेल किंवा स्वावलंबी बनवलं असेल तर ते या महिला बचत गटाने. आज आता आपण कृषी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या समूहाशी चर्चा करणार आहोत. ताई आपल्याला काही त्यांच्या बचत गटाविषयी मार्गदर्शन करा. नमस्कार. माझं नाव देवता पेडसगिरी. राहणार काखंडी. आमचं मसाले पापड लोणच्या पापड ते 1 किलो डाळीसाठी उपयोग आज महिला दिनाच्या त्याच्यामुळे आम्हाला इथं जिल्हा परिषदमध्ये स्टॉल लावायची संधी मिळाली. आम्ही घराबाहेर पडलो. हेच आमचं पूर्ण बाहेर जात नव्हते काही नाही त्यामुळं सक्षम बनलो. हेच आमचं बोलणं. नमस्कार. मी शकुंतला नवनाथ जाधव. माझ्या समूहाचं नाव कृषी स्वयंसहायता समूह आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव विकास महिला ग्रामसंघ आहे. तसेच माझ्या प्रभा संघाचं नाव जागृती प्रभा संघ आहे. मी राहणार काकांडी. आम्हाला जसे समूहामध्ये माहिती बचत गटाची माहिती मिळाली आम्ही आमच्या उपजीविका भागवण्यासाठी वर्षभ ठाकूर मॅडमनं खूप चांगली संधी जिल्हा परिषदमध्ये दिलेली आहे उपलब्ध करून. आणि आम्ही बचत गटामार्फत आमच्या सगळ्या महिला सक्षमीकरण बनू शकल्या. आतापर्यंत आम्हाला घरगुतीच माहिती होती. बाहेरचं काही मार्केटिंग माहिती नव्हती. तरी आम्हाला आमच्या बचत गटामुळे वर्षा ठाकूर मॅडमचे आम्ही आभारी आहोत. आणि सगळे पंचायत समितीचे जे सहकार्य करतात आमचे सर त्यांचे पण मी खूप आभारी आहे. आम्हाला ही संधी मिळाली बद्दल खूप इच्छुकता अशी मिळाली. आणखी संधी मिळावं अशी आमची प्रार्थना आहे सर. आणि एवढं बोलून मी थँक्यू.
मध्ये महिला बचत गटाचा अतिशय अनन्य साधारण महत्त्व आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये महिला बचत गटाचे विविध स्टॉल लागलेले आहेत. त्यामध्ये आज आता आपण मुक्ताई महिला स्वयं सहायता समूह मुदखेड येथील किजळी येथील एका स्टॉलला भेट दिलेला आहे. या ठिकाणी या स्टॉलच्या मुख्य प्रवर्तिका यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मॅडम काय सांगाल आपला परिचय द्या. माझं नाव मीना व्यंकटी जाधव, राहणार इजळी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड. आणि माझ्या समूहाचं नाव आहे मुक्ताई स्वयं सहायता समूह इजळी. तसेच माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे संदेश महिला ग्रामसंघ इजळी. तसेच माझ्या प्रभाग संघाचं नाव आहे शीतलादेवी प्रभाग संघ बारड. मी उमेद अभियानामध्ये येण्याच्या अगोदरचं जीवन म्हणजे कुणाला बोलायचं नाही, बाहेर पडायचं नाही. मी लेडीज टेलर होते. कोणाचं शिलाई म्हणजे शिवलेले पैसे मागायची पण हिंमत नव्हती. आमच्या माझा गटस्थापना दिनांक आहे 2014 3/2014 माझा गटस्थापना दिनांक आहे. आणि तसंच माझा सीआरपी पदावर निवड झालेली आहे. सीआरपी पद 2018 सीआरपी पदावर माझी निवड झाली. मी सीआरपी पद म्हणजे मला काय हे सुद्धा माहिती नव्हतं. सीआरपी पद काय म्हणलं तर ते सांगायचे की कर्मचारी आम्हाला उमेद अभियानाचे कर्मचारी सांगायचे की तालुका अभियान व्यवस्थापक मुदखेड यांनी सांगायचे की सीआरपी काम म्हणजे महिला बचत गटाचं काम करायचं आहे. महिला बचत गटाचं काय काम असते? सीआरपी कॅम्प आमच्या मुदखेड तालुक्यामध्ये असं आहे. त्यामुळं मला वाटायचं की तिथंच काहीतरी झाडू मारा काहीतरी लावतील असं वाटायचं. तर ते तसं नव्हतं ना. ते होतं की महिलांचं काम करायचं म्हणजे महिलांना प्रशिक्षण गटामध्ये आल्यावर काय करायचं, व्यवसायाची माहिती द्यायची, रेकॉर्डची माहिती द्यायची, महिला समूह बनवायचे, गाव पातळीवरचे काम सीआरपीचे. माझं 2020 तुपाच्या स्टॉलचं महालक्ष्मी सरसमध्ये नाव दिलं. तिथं माझं खूप विक्री झाली. मुंबईला 2.5 लाखाची माझी तुपाची विक्री झाली. आणि तिथून लॉकडाऊन पडलं त्यामुळं काही होत नाही. आणि पहिलं जे जीवन होतं माझं की महिलांना काय बोलावं कसं बोलावं एवढं धाडसीपणाचं बोलणं नाही काही नाही. अभियानात आल्यामुळं मला खूप महिलांना बोलायला मिळतं. आणि म्हणजे आता 300 महिला मी तयार केल्या गावामध्ये. महिला बचत गट तयार केले मी. आणि आता गावामध्ये खूप चांगला आहे ना व्यवसाय. विविध प्रकारचे व्यवसाय उभारले आहेत. कोणी चहा झिरो बजेटवरची शेती हे मी गावामध्ये उद्योग उभारून दिलेले आहेत. आणि महिलांना बँकेचे कर्ज काढून देणं, महिलांचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवणे. आणि तसेच मी माझ्या पाठीमागे एक यशस्वी महिला झालेली आहे. ती म्हणजे ही इमलबाई हरणे यांनी एक उद्योग उभा केला आहे सर्वज्ञ गटात. ही आमच्या सीआरपी ताई आहेत. आणि यांच्याकडून मला खूप माहिती भेटल्यावर मी पण व्यवसाय चालू केला. वडापाव, पोहे, चहा, हॉटेल टाकलं. आणि तिथं मुरकूल चुलीवर जाळून मुरकूल तयार करून जे विकले ते प्रत्येक दुकानावर माझे मुरकूल जातात. आणि मी स्वतः जाळ जाळून तयार करून पाकिटं भरून देतो. मॅडम धन्यवाद आपल्या कार्यात शुभेच्छा. जागतिक महिला दिनाच्या सुद्धा आपणास शुभेच्छा. आपला उद्योग खूप पुढे जावा अशी आमची इच्छा आहे. आपणास परत एकदा शुभेच्छा. हा परत सर उमेद अभियानामध्ये आले आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार माझ्या समूहाला मिळालेला आहे. राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाला. आपले पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी गेल्या वर्षी आमचा उत्कृष्ट गट म्हणून एक आमचं यशोदा माता सन्मान झालेला आहे. आणि कृषी विज्ञान केंद्राला पण आमचा सत्कार झालेला आहे. आणि हा ट्रॉफी मिळाली आहेत भरपूर. आणि उमेद अभियानामध्ये आपले जिल्हा व्यवस्थापक राठोड सर, गजानन पातेवार सर, आणि भिसे सर, आवडेवार सर, आणि तालुका व्यवस्थापक आमचे बीएम गणेश आरोटले सर, तसेच ब्लॉक मॅनेजर धन्यवाद मॅडम दीपाली धन्यवाद मॅडम आहेत आमच्या. आणि राधिका
राधिका मिरगुडे मॅडम यांनी मला सीआरपी पदावर घेण्यासाठी मला हे कळवलं की या अभियानात या असं. आणि आमचं खूप खूप चांगलं प्रोडक्ट विकत आहे आणि लॉकडाऊन मध्ये पण आमचं 18 माल जातो मुंबई आणि पत्र आमचे पेपरवर पण नाव आलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन. म्हणजे त्यांचं प्रोडक्ट जे आहे ते दर्जेदार आहे कसं आहे मॅडम? आपण या जिल्हा परिषद परिसरामध्ये आपण जे बचत गटाचे स्टॉल लावलेले आहेत या ठिकाणी विविध अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हाभरातील अनेक लोक मान्यवर या ठिकाणी भेट देत आहेत. अशाच भगिनी या ठिकाणी आपल्या समोर थांबलेल्या आहेत बचत गटाच्या स्टॉल समोर. आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात, आपल्यास काय वाटते, आपण काय सांगाल? आम्ही यांच्याकडून मटकीची उसळ घेतलेली आहे, खूप टेस्टी आहे, घरगुती चुलीवरची चव आहे त्याला, खूप छान आहे. बाहेरच्या मटकीपेक्षा आमची मटकी घरगुती आणि तेल वगैरे तेलाचं प्रमाण नाही आहे, चांगली चविष्ट आहे. ठीक आहे, आपणास काय सांगायचं आहे? मटकीची उसळ चांगली आहे आणि ती खायलासाठी सुद्धा पौष्टिक. नाही, या महिलांच्या कार्याबद्दल त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही? उसळ त्यांनी छान बनवलेली आहे, तेलाचा वापर पण त्यांनी केलेला आहे, त्याच्यामुळे नाही एकंदरीत काम यांचं कसं आहे? चांगलं आहे, त्यांचं काम एकंदरीत छान आहे. थँक्यू. आपणासही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. इकडे घे, आपण पुढे जाऊया. माझं नाव रंजना रावसाहेब लांबराडे, राहणार मार्कंड, तालुका जिल्हा नांदेड, पोस्ट विषय. माझ्यासमोरचं नाव गौरीशंकर स्वयंसहायता समूह आहे, त्यातील सदस्य आहे. तसंच माझ्या ग्रामसंघाचं नाव नगरवीर महिला ग्रामसंघ, त्यात मी लेखपाल म्हणून काम करते. आमचा आज महिला दिनानिमित्त स्टॉल लावलेला आहे जिल्हा परिषदला. तरीबी आमच्या स्टॉलमध्ये मटका मटकी आणि जास्त करून तर मी फाईचा बिझनेस करते. माझ्या बिझनेसचं नाव गौरीशंकर महिला स्वयंसहायता ठेवलेलं आहे मी, कारण मी गटात बरंच बिझनेस करते. त्याच्यामध्ये फाई केस फाईल आणि माझा उद्देश असा आहे की प्लॅस्टिक मुक्ती. त्याच्यासाठी मी पेपरपासून शॉपिंग बॅग परत राशनला आपण जे पेपर प्लॅस्टिकचा वापर करता न करता आपण पेपरपासून किराणा पाऊस ते बनवते मी आणि त्याची विक्री पण आणि मला ऑर्डर पण खूप येत आली सर. आणि याच्यामध्ये आमच्या अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक पाटीवार सर, राठोड सर आणि हनुमंत सर ते खूप सारे आम्हाला मदत करतात आणि आम्हाला त्यांचा खूप सपोर्ट पण आहे. एक फाईलचे 15 रुपये किंमत आणि ह्या 10 रुपयाला एक माईक परत येतो. केवळ खाणं पिणंच नाही किंवा खायच्या वस्तू तयार करायच्या नाहीत, तर आपल्याला लागणाऱ्या ज्या ऑफिशियली वस्तू आहेत त्याच्यामधलं सुद्धा उत्पादन या महिला बचत गट करत आहेत. प्लास्टिक मुक्ती स्वच्छतेचं अभियान आहे. आपल्या ऑफिसमध्ये लागणाऱ्या सगळं फाईल या ठिकाणी आहेत. आपण बचत गटाकडे केवळ फक्त खायच्या प्यायच्या वस्तू तयार करणं असं न राहता या महिलांनी एक पुढचं पाऊल, एक नवी उमेद, एक नवी क्षितिजं गाठण्याचा संकल्प या ठिकाणी केला आहे. या सर्व महिलांनी आपापले या ठिकाणी अनुभव व्यक्त करत आहेत, ते त्यांचं काम आहे ते वाखाण्याजोगं आहे. आपण सर्वांचा धन्यवाद. यानंतर आपण पुढच्या बचत गटाची मुलाखत घेणार. खायला त्यांना हा सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनदायी अभियान यांच्यामार्फत या ठिकाणी महिलांना स्वतःच्या पायावर उभं त्यांना राहावं आणि महिला स्वतःवर उभं करावं आणि त्यांचं जीवनमान उंचवावं या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये हे जे अभियान राबवलं त्या अभियानाबद्दल मी सर्व महिलांना जागतिक दिनाची हार्दिक शुभेच्छा देतो. इथल्या महिलांना सुद्धा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी जे या ठिकाणी स्टॉल जे उभा केला आणि त्यांच्या पाठीमागं जे बी कोणता सरांचा उपक्रम आहे त्या सरांचा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम आहे, जेणेकरून जिल्ह्याच्या महिला स्वतःच्या पायावर उभं टाकतील. पुरुष मंडळी सध्याला दुसऱ्या वाईट व्यसनानं परेशान आहेत. आता हे जे स्टॉल जे त्यांना जे लावलं त्यांना जिल्हा परिषदेने स्टॉल लावला आणि महिला एक सोबत उभं राहावं याच्याबद्दल मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. व जे बी काही योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत येतील किंवा जे बी काही शासनाच्या योजना असतील त्या शासनाला एक अशी विनंती करतो बाबा त्या स्थानिक स्तरावर त्या सरांना आवडून त्यांच्या महिलांना सहकार्य करावं आणि त्यांना जास्तीत जास्त त्यांना कसं प्रोग्रेस करता येईल किंवा ज्यांच्या स्वतःच्या बाहेर उभं टाकून त्यांचं जीवन कसं उंचवा येईल हे लक्ष द्यायची गरज आहे. एवढंच बोलतो जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं. व तसंच मी माझे 2 शब्द संपवतो आणि ह्या ठिकाणी स्टॉल लावते. कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक संकटाला सामोरे जाणारे स्वयंसहायता बचत गट आज एका नव्या उमेदीनं या आपला जो व्यवसाय आहे तो
करून पाहत आहेत तर अशा ठिकाणी भेट देणार आहोत. कृषी महिला स्वयंसहायता समूह बोंडार तर्फे हवी. नमस्कार, माझं नाव सारिका कामाजी तिडके, राहणार बोंडार तालुका जिल्हा नांदेड. तसेच माझ्या समूहाचे नाव कृषी स्वयंसहायता समूह आहे, त्यामध्ये मी सदस्य आहे. तसेच माझ्या ग्रामसंघाचे नाव रत्नेश्वरी महिला ग्रामसंघ आहे, त्यामध्ये मी सदस्य आहे. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान यामध्ये सीआरपी म्हणून कार्यरत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त इथं स्टॉल लावलेला आहे जिल्हा परिषदला. तिथे सेवया वटाने फुटाने तसेच वाटी डाळ घेऊन आलेली आहे. डाळ मूग डाळ असे माझी काही विक्री झालेली आहे. तसेच मॅडम ते आभारी आहे.